तर 2 दिवसापूर्वी अकलूजमध्ये त्या ठिकाणी पालखी सोहळ्यावरती पुष्पवृष्टी होती आहे आणि या ठिकाणी मात्र पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी देत नसेल तर हा नक्कीच त्या ठिकाणी दुजाभावाचा अतिशय निंदनीय प्रकार प्रशासनाकडून सुरू होतो आहे. तुम चलाओ लाठी हम चलाएंगे हम करेंगे पुष्पवृष्टी या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्याचं त्यांचा अतिशय मनोभाव. पुष्पवृष्टीच्या बाबतीत त्या दरम्यान परवा दिवशी मी स्वतः आदरणीय कलेक्टर साहेबांना बोलल्यानंतर त्यांनी सोहळा समितीची त्या ठिकाणी परवानगी मागितली. मी स्वतः माऊलींच्या पालखींच्या प्रमुखांशी बोलून त्या ठिकाणी आम्हाला पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी द्या म्हणल्यानंतर स्वतः त्यांनी लेखी पुष्पवृष्टीसाठी परवानगी दिली आणि दिल्यानंतर काल हेलिपॅडचं कारण पुढं केलं. हेलिपॅडचं कारण देखील पुढं असताना मी स्वतः माझ्या गावी सरकुलीला हेलिपॅड त्या ठिकाणी केलं आणि आज परवानगी मागितल्यानंतर त्या दरम्यान आम्हाला पुष्पवृष्टीसाठी परवानगी देत नाही हे असं कलेक्टर साहेब त्या ठिकाणी म्हणत असतील. तर 2 दिवसापूर्वी अकलूजमध्ये त्या ठिकाणी पालखी सोहळ्यावरती पुष्पवृष्टी होती आहे आणि या ठिकाणी मात्र पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी देत नसेल तर हा नक्कीच त्या ठिकाणी दुजाभावाचा अतिशय निंदनीय प्रकार प्रशासनाकडून सुरू होतो आहे. कारण या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या अंत्यकरणपूर्वक त्या ठिकाणी येत असताना या त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी इथं पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन वारकऱ्यांच्यावरती कारण त्यांनी सांगितलं की आळंदीत जो झालेला प्रकार आहे वारकऱ्यावरती जो झालेला लाठी हल्ला आहे तुम चलाओ लाठी हम चलाएंगे हम करेंगे पुष्पवृष्टी या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्याचं त्यांचा अतिशय मनोभावी त्या ठिकाणी प्रयत्न आहे. मात्र त्या प्रयत्नाला त्यांच्या या इच्छेला जाणून पुजून त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातलं प्रशासन त्या ठिकाणी अडवणूक करण्याचं आणि या आपल्या या पांडुरंगाच्या त्या ठिकाणी नगरीमध्ये जी संतांची आपल्याला दिलेली शिकवण आहे त्या संतांच्या नगरीमध्ये या ब्रह्मांड नायकाच्या नगरीमध्ये हा चुकीचा पायंडा किंवा चुकीचा प्रकार त्या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी करू इच्छित आहे. परंतु अशा पद्धतीचा दुजाभावाची जर वागणूक दिली तुम्ही कुणालाच पुष्पवृष्टीसाठी परवानगी दिली नसती तर आम्ही देखील त्या ठिकाणी आमचं मागणं किंवा आमचं म्हणणं त्या ठिकाणी मागितलं नसतं. पण 2 दिवसापूर्वी तुम्ही हेच कलेक्टर साहेब अकलूजला परवानगी देत आहेत आणि इथं नाकारायचं कारण असेल तर नक्कीच या गोष्टीसाठी आम्हाला देखील आंदोलन उभं करावं लागेल. दुसरी गोष्ट दादा काल तुम्ही इकडे प्रवेश घोषणा करता तर दुसरी परिवार मात्र काल भेटीला गेला. परिवार हा एकसंघपणे या तालुक्यातला विठ्ठल परिवार भले या परिवारातले नेते मंडळी पक्ष चाकुरीच्या जरी बाहेर असेल तर इथल्या आमच्या लोकांसाठी परिवारातल्या लोकांसाठी पक्षाच्या चाकुरीच्या बाहेर येऊन हा परिवार कुटुंबाप्रमाणे कायम एकत्रित राहिला हे दिसून आलेलं आहे. त्यामुळं भविष्यकाळात कोणतीही मग ग्रामपंचायतपासून लोकसभेच्या ज्या काही निवडणुका असतील कोणतीही त्या ठिकाणी परिवारातल्या आमच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी हे सगळे नेते मंडळी एकत्रित भविष्यकाळात तुम्हाला दिसतील.